मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे गृहमंत्र्यांच्या तालुक्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे। सराईत गुन्हेगाराची हत्या झाली असून सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखिले असं या हत्या झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे। हत्या पूर्व वैमनस्यामधून झाले असल्याचा संशय हा मनसर पोलिसांनी व्यक्त केलाय। तर आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावामधली ही घटना आहे। मनसर पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करतात। आपण ही दृश्य बघतोय, सराईत गुन्हेगाराची हत्या झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे। रोहिदास, गृहमंत्र्यांच्या तालुक्यातच ही घटना घडली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजली, नेमकी घटना कधी घडली आणि अधिक काय तपशील मिळत आहेत? खर तर आंबेगाव तालुक्याच्या ह्या भागामध्ये तरुण वर्गातले अनेक तरुण हे गुन्हेगारी क्षेत्रात वढल्याचं चित्र दिसतंय। अल्पवयीन असेल किंवा 25 वयोगटातील हे तरुण आहेत। या तरुणाची आज दुपारच्या सुमारास डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली। ही हत्या मित्रांमध्ये पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज सध्या पोलिसांनी व्यक्त केलाय। मात्र ज्या पद्धतीने ही हत्या झाली ही अत्यंत क्रूरपणे डोक्यात समोरासमोर गोळी घालून हत्या झाली, त्यामुळे ग्रामीण पोलिसांपुढे एक मोठं आव्हान असणार आहे। ही अशा गुन्हेगारी टोळ्यांवरती नियंत्रण कसं मिळवणार हे पुढील काळामध्ये खरं तर पाहणं महत्वाचं ठरणार। नक्कीच, धन्यवाद रोहिदास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आंबेगाव तालुक्यात ही घटना घडली आहे। राणा बाणखिलेचा निर्गुण खून करण्यात आलाय, भर रस्त्यामध्ये त्याला गोळी घालण्यात आली आहे। गृहमंत्री वळसे पाटलांच्या तालुक्यात ही घटना घडली आहे।